जय मसीह की। जिंदगी प्रभु यीशु की। इस कार्यक्रम में हम हमारे सभी दर्शकों का प्रभु यीशु मसीह के नाम से स्वागत करते हैं और प्रार्थना करते हैं इस कार्यक्रम में प्रभु यीशु मसीह की बरकत और आशीष आप और आपके सभी परिवार को मिले। इस कार्यक्रम के प्रवक्ता है सीनियर पास्टर रेवरेंड रिचर्ड जॉन, जो डिसाइपल चर्च डाउन डिस्ट्रिक्ट पुणे के पासवान है और वचन को सुनाते हैं। उन्हें आज मैं आमंत्रित करती हूँ कि वो आए प्रभु का वचन सुनाए। आइए हम पूरे विश्वास के साथ प्रभु के वचन को सुने और ग्रहण करें। जिंदगी, यह जिंदगी यीशु की है। जिंदगी, यह जिंदगी यीशु की है। जिंदगी उसने मुझे बचाया है और दी नई जिंदगी। जिंदगी, यह जिंदगी यीशु की है। जिंदगी, जिंदगी, यह जिंदगी यीशु की है। जिंदगी इज़ द लॉर्ड। हालेलुया। पुन्हा एक वार प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या माध्यमाच्या द्वारे देवाचं वचन आपल्यापर्यंत आणण्याची कृपा प्रभु येशू ख्रिस्तानं मला दिली, त्याबद्दल सर्व मान महिमा प्रभु येशू ख्रिस्ताला मी गौरव देत आहे। एवढंच नव्हे, परंतु मी देवाचे आभार मानतो, कारण त्याच्याशिवाय प्रभु येशूशिवाय हे शक्य नाही आहे। आज पुन्हा एक वार या माध्यमाच्या द्वारे ज्या विषयावर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पुष्कळ लोकांना हा विषय समजला नाही, पुष्कळ लोक या विषयावर अनेक चर्चा करत आहेत, अनेक लॅप्सेस गैरसमज या विषयावर आहे, परंतु आज जो विषय मी आपल्याशी बोलणार आहे देवाच्या वचनाच्या द्वारे, त्यामध्ये बारकाने लक्षपूर्वक ऐका अशी मी तुमच्याकडं विनंती करत आहे। आज जो विषय आपल्यासमोर मी मांडणार आहे तो आपण नेहमी ऐकत आहोत, तो विषय नेहमी आपण बोलत आहोत, तो असा विषय आहे योहान 4:24 मध्ये म्हटलेलं आहे, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे। गॉड इज स्पिरिट अँड दोज हू वॉन्ट टू वर्शिप हिम शुड वर्शिप हिम इन स्पिरिट अँड ट्रूथ। या हे वचन ऐकण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करू आणि प्रभूमध्ये आपण या विनंतीला देवासमोर सादर करू की प्रभू आम्हाला कृपा दे की हे समजण्यासाठी। स्वर्गीय देवापा प्रभेशूच्या नावानं आम्ही प्रार्थना करतो, जितके जण हा कार्यक्रम पाहते ऐकत आहे, माझी प्रार्थना आहे की त्यांचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर, वचनाच्या द्वारे आत्म्याच्या द्वारे त्यांच्या विचारांचा जीवनाचा ताबा तू घे प्रभू, आणि हे विषय समजण्यासाठी प्रत्येकाला कृपा दे प्रभू, आणि हृदय तुझं गौरव आमच्या द्वारे हृदय अशी आमची प्रार्थना आहे। तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं छोटीशी प्रार्थना मागतो, आमेन आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। विषय आहे गॉड इज स्पिरिट। आपण नेहमी ऐकतो देव आत्मा आहे, त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्मेने आणि खरेपणाने केली पाहिजे, आपण नेहमी ऐकतो, परंतु आज त्याचं प्रकाशन आम्ही पाहणार आहोत आणि ते प्रकाशन ऐकण्यासाठी तुम्ही आणि मी देवाच्या चरणापाशी बसूया। प्रभूच्या चरणापाशी बसण्यामध्ये फार आनंद आहे, म्हणून रामराम टिळक म्हणतात, तुझे पाय मज नित्य चित्त ध्याय। ख्रिस्ता तुझ्या पायापाशी बसून तुझे महान वचन ऐकावेत, तुझ्या ज्ञान प्राप्त करावं, आणि त्या ज्ञानाच्या द्वारे प्रभू देवा आम्हाला जो आनंद मिळतो त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त
त्या सामारी स्त्री संगती बोलत आहे, त्या विहिरीवर बोलत आहे, आणि विहिरीवर बोलत असताना योहान 4 मध्ये तो संपूर्ण वृत्तांत तुम्ही वाचू शकता, परंतु मी तुम्हाला बॉटम लाईन क्लीन सांगत आहे. आणि बोलता बोलता प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की असे दिवस येतील की मनुष्य देवाची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करेल. आणि मग तो म्हणतो देव आत्मा आहे, त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आता यामध्ये आपण याच्या रेव्हलेशन्स किंवा याचे प्रकाशन आपण पाहूया. देव कोण आहे? माझ्या मागे म्हणा देव आत्मा आहे. हालेलुया. आता देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर तुमच्या अंतकरणामध्ये तेवढा आनंद झाला नसेल, कारण ज्यावेळेस माझ्याशी पहिल्यांदा पवित्र आत्मा या विषयावर बोलायला लागला, पुष्कळ वेळेस मी ऐकलं होतं देव आत्मा आहे. आणि देव आत्मा हे ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एवढा आनंद झाला नाही, परंतु ज्यावेळेस देवाच्या आत्म्यानं काही स्पष्टीकरण केले आणि त्या स्पष्टीकरण ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं एक बबलिंग जॉय, खऱ्या अर्थानं एक उकळीचा आनंद, खऱ्या अर्थानं आपल्या देवावर अभिमान वाटावा अशा आनंदाच्या गोष्टी पवित्र आत्मा माझ्या आत्म्यामध्ये प्रगट करायला लागला. आणि मग तुम्ही देखील ते ऐकल्यानंतर आनंदित व्हाल. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणाल देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर आनंद येऊन अंतकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या येणार आहेत, कारण तुमचा आणि माझा देव ज्याची आपण उपासना करतो तो आत्मा आहे. गॉड इज स्पिरिट. आता लक्ष द्या, फार इंटरेस्टिंग आहे. देव कोण आहे? देव आत्मा आहे. आणि म्हणून देव कोण नाही आहे, आता हे थोडा वेळ आपण विचार करणार आहोत. बायबलचा जो देव आहे, हा बायबलचा देव जो आहे हा आत्मा आहे, हा देव मनुष्य नाही आहे. मी देवाचे आभार मानतो. आता तुम्हाला समजेल की आमचा देव जो आहे, बायबलचा जो देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे, यो हा पिता जो प्रभू येशूचा पिता आहे, आणि पवित्र आत्मा असा त्रैक देव आहे. आणि मला सांगू द्या की बायबलचा देव जो आहे हा मनुष्य नाही आहे. आणि म्हणून मला फार आनंद होतो की ज्या देवाची मी सेवा करतो, ज्या बायबलचा देव प्रभू येशूची मी सेवा करतो, आराधना करतो, तो देव जो आहे तो मनुष्य नाही आहे. आणि जर मनुष्य असता तर मर्यादा असती, मनुष्य असता तर त्याला 70 किंवा 80 वर्ष असतं, मनुष्य असता तर तो लबाड बोलला असता, मनुष्य असता तो एक टाईम फ्रेममध्ये आला असता, परंतु आमचा देव, बायबलचा देव हा मनुष्य नाही आहे आणि हा आत्मा आहे. म्हणून मनुष्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादामध्ये तो येत नाही आहे. मनुष्य म्हणून तो या जगामध्ये आला, परंतु तो मनुष्य देव नाही आहे. देव मनुष्य झालेला आहे, देव मनुष्य झालेला आहे. आणि तो देव जो आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आत्मा आहे असं बायबल आम्हाला सांगतो. एवढंच नव्हे, परंतु पुढं असं म्हटलं, जर तो देव असता, तो जर मनुष्य असता तर तो लबाड बोलला असता, आणि लबाड बोलला असता तर तो देव नाही आहे. कारण आमचा देव हा सत्य देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा बायबलचा देव जो आहे हा सत्य, म्हणून म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मी आहे. मनुष्य असता तर त्याच्यामध्ये मर्यादा आली असती. म्हणून ज्या देव म्हणाला मी आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर त्याने सगळ्या मनुष्याच्या मर्यादा तोडलेल्या आहे. सगळ्या मनुष्याच्या ज्या टाईम फ्रेम आहे त्याला देखील तो पार केलेला आहे. आणि म्हणून ज्यास देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर मला फार आनंद व्हायला लागला. पवित्र आत्मा मला प्रगट करायला मला आनंद व्हायला लागला की माझा देव मनुष्य नाही आहे. एवढंच नव्हे, परंतु बायबलचा देव हा संत देव नाही आहे, संतातून देव नाही आहे. आम्ही या देशामध्ये राहत आहे, या देशामध्ये आम्ही पाहत आहे की पुष्कळ संतगणांना देव करण्यात आलेला आहे. मला सांगू द्या, पण बायबलचा देव हा संत नाही आहे, हा देव आहे.
आणि देव जो आहे पुष्कळ लोकांनी भक्तांना देव केलेला आहे. पहिलं देव आहे, मग त्याचे जे भक्त आहेत त्याचे त्यांना देव केलं. त्या देव पुष्कळ लोक देवाची आराधना करतात, करता करता जे संत त्या देवाची आराधना करतात त्या संतांची आराधना करत आहे. परंतु बायबल आम्हाला सांगतं, बायबलचा देव संत नाही, देव नाही आहे, तो आत्मा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला आनंद व्हायला लागला असेल की तुमचा आणि माझा देव जो आहे हा आत्मा आहे. असं म्हटल्याबरोबर तुम संत देवाच्या सगळं मर्यादा तोडून पुढे जात आहे. बायबल आम्हाला सांगत आहे, देवाचा आत्मा मला एक फार सुंदर कविता दिलेली आहे आणि ती कविता अशी, ज्यावेळेस आम्ही पाहतो भक्त संतगणच देवाचे बोल बोलायला लागले, पण देवाला देवाचे बोल बोलू द्या. आणि मी आभार मानतो, बायबलचा देव जो आहे हा स्वतः बोलणारा देव आहे. आम्हाला आमच्या देवाची वकिली करायची गरज नाही आहे, आम्हाला आमच्या देवाच्या वतीनं भांडण्याची गरज नाही आहे, आम्हाला आमच्या देवाच्या वतीनं त्याला काही करायची गरज आहे. तो समर्थ आहे आणि म्हणून मी देवाचे आभार मानतो की हा प्रभू येशू ख्रिस्त हा संत देव नाही आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा बायबलचा देव आहे जो आत्मा आहे. बायबलचा जो देव आहे हा मनुष्य देव नाही आहे. जर आम्ही पुढं गेल्यानंतर आम्ही पाहतो की बायबलचा जो देव आहे हा देव निसर्ग परमेश्वर नाही आहे, हा आत्मा आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तानं देव आत्मा आहे असं म्हटल्यावर कितीतरी बंधनातून मोकळं केलेलं आहे. आम्हाला कोणत्याही निसर्गाची पूजा करावीची गरज नाही देव म्हणून, कारण देव जो आहे त्याने निसर्ग बनवलेला आहे. आणि म्हणून बायबलचा देव जो आहे, म्हणून बायबल आम्हाला सांगतं की बायबलचा जो देव आहे हा देव जो आहे आत्मा आहे, हा निसर्ग देव नाही आहे. म्हणून सूर्य चंद्र तारे हे त्याने निर्माण केलेलं आहे, सर्व ब्रह्मांड त्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्याद्वारे सर्व काय अस्तित्वात आलेलं आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व काय निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या निर्माता जर कोण असेल हा आत्मा आहे. म्हणून तुमचा आणि माझा देव जो आहे, बायबलचा जो देव आहे हा देव हा मनुष्य देव नाही आहे. नंबर दोन मी तुम्हाला सांगितलं हा संत देव नाही आहे. मी तिसरं तुम्हाला सांगितलं की बायबलचा देव जो आहे हा निसर्ग देव नाही आहे. पुढं मी तुम्हाला अजून घेऊन जाईल आणि बायबल आम्हाला सांगतं की बायबलचा देव आत्मा आहे, तो स्त्रीलिंग देव नाही आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये स्त्रीलिंग नाही आहे, हे पुरुष आहेत. परंतु आता आम्ही पाहतोय का, एक यरुश्लेम माता एक असं प्रकारचं मत येत आहे की देवामध्ये माता आहे आणि माताशिवाय पुत्र कसं काय. ह्या सगळ्या गोष्टी थोटांत आहे, जे सत्य देवानं प्रारंभापासून दिलेलं आहे, जे ओरिजिनल आहे, त्या ओरिजिनलमध्ये आपण चिडखाणी आणि त्याच्यामध्ये छेडछाड करू नये. जे देवानं ओरिजिनल गोष्टी दिलेल्या आहेत त्या ओरिजिनल गोष्टीमध्ये बिलकुल छेडछाड करू नका. आणि म्हणून ओरिजिनल गोष्टीमध्ये पण हे दिलंय, देव आत्मा आहे आणि म्हणून देव त्रैक्य आहे. म्हणून या त्रैक्यामध्ये दुसरं काय घुसळायचा प्रयत्न करू नका. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघ देव जो आहे हे एक आहेत, त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. आणि म्हणून देव आत्मा आहे, बायबलचा देव आत्मा आहे, तो स्त्रीलिंग देव नाही आहे. आणि प्रभूने आम्हाला या सर्वांमधून आझाद केलेला आहे, प्रभूने आम्हाला स्वतंत्र केलं. फक्त एक डायलॉग म्हणून की देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर आम्ही मनुष्य देवापासून स्वतंत्र झालो, आम्ही संत देवापासून स्वतंत्र झालो, आम्ही स्त्रीलिंग देवापासून स्वतंत्र झालो, आम्ही नैसर्गिक देवापासून स्वतंत्र झालेलो आहे. हा बायबलचा देव जो आहे, पुढं असं म्हटलेलं आहे की हा बायबलचा देव जो आहे हा देव महान आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बायबलचा देव आहे आत्मा असल्यामुळं त्याची मूर्ती घडवता येत नाही.
त्याचा फोटो काढता येत नाही आणि म्हणून त्याचं काही प्रतिमा बनवता येत नाही आहे. म्हणून ज्यास देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर तो सर्व भभम सर्व काही सर्व व्यापी विषय बोलत आहे. बायबल आम्हाला सांगतं देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर तो सर्व व्यापी आहे, तो सर्व भम आहे, ओमनिसेंट ओमनी प्रेझेंट आहे. आणि सर्व भम सर्व व्यापी असल्यामुळं हा देव जो आहे हा देव आत्मा आहे. मनुष्य जर असता तर सर्व भम तो राहू शकला नसता, तो निसर्ग देव असता तर सर्व भम राहू शकला नसता, तो स्त्रीलिंग देव असता तर सर्व भम राहू शकला नसता. परंतु बायबलचा देव आत्मा आहे आणि आत्मा असल्यामुळं तो एकाच वेळेस सर्वीकडे राहू शकतो. म्हणून बायबलमध्ये म्हटलं ज्यावेळेस माझ्या नामामध्ये दोघे किंवा तिघे एकत्र जमतील मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. जगामध्ये कुठेही येशू प्रभूच्या नामामध्ये दोघे किंवा तिघे एकत्र जमलं त्यांच्यामध्ये तो आत्म्याच्या रूपाने आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो देव आत्मा आहे त्यावेळेस आम्हाला अत्यंत आनंद होतो, कारण आमचा देव जो आहे हा आत्मा आहे. बायबलचा देव हा आत्मा आहे. मला पुष्कळ वर्षापासून हे रहस्य माहीत नव्हतं. देव आत्मा आहे, देव त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने केली पाहिजे. मला असं वाटलं की बाबा हळू गाणे गायल्यानंतर उपासना होती हा आणि हळू आणि सिरियस गाणे गायल्यानंतर उपासना होती. नाही माझ्या मित्रांनो, उपासना जी आहे ही आत्म्यानं, कारण देव आत्मा आहे. आणि तुम्ही टॅलेंटनी उपासना करू शकत नाही, तुम्ही खऱ्या अर्थानं सत्याने उपासना करणारे पाहिजे. टॅलेंटने उपासना करणारे पुष्कळ आहेत, परंतु सत्यता. आणि सत्यता काय? सत्य बोलणं, सत्यमध्ये राहणं, सत्यामध्ये चालणं, सत्यामध्ये ऐकणं, हे सगळं सत्य आहे. आणि जो व्यक्ती सत्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीची उपासना देवाला फार आवडते. आणि अशा उपासकाच्या शोधामध्ये देव आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं हा बायबलचा देव जो आहे हा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हा आत्मा आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या गोष्टी नाही आहे. म्हणून देवाने आम्हाला आझाद केलं, मनुष्य देवापासून आझाद केलं, संत देवापासून आम्हाला आझाद केलं, निसर्ग देवापासून देवाने आम्हाला आझाद केलं. फक्त एक वाक्य म्हणाला देव आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर ही आर सेट फ्री फ्रॉम सो मेनी थिंग्स. मूर्तीच्या आराध्यापासून, म्हणजे बायबलचा देव याचा आत्मा आहे त्याची मूर्ती होत नाही आहे. म्हणून आमच्या चर्चेसमध्ये जर आम्ही पाहिलं तर मूर्ती आम्ही ठेवत नाही आहे, कारण आमचा देव बायबलचा देव जो आहे हा आत्मा आहे. आणि पुढं मी तुम्हाला सांगितलं की हा देव जो आहे खरा देव आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं एकाच वेळेस सर्व भम सर्व काही सर्व व्यापी तो आहे. म्हणून मान महिमा गौरव आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला देत आहे. ठळ्या बाजूला आपण प्रभूला धन्यवाद देऊया. थोडं पुढं जाऊया आपण. बायबल आम्हाला सांगतं देव आत्मा आहे. कोण आहे? देव आत्मा आहे. देवाचं सगळं जग कशाचं आहे माहिती आहे का? आत्म्याचं जग आहे. देव आत्मा आहे, त्याचं जग आत्म्याचं आहे. आता मी कोण आहे? मी मनुष्य आहे. मी मनुष्य आहे. समजा असा हात तुम्ही जर केला तर मी मनुष्य आहे. तुम्ही मनुष्य आहात. आपलं जग कोणाचं आहे? कोणतं आहे? मनुष्याचं जग आहे. देवाचं जग कोणतं आहे? आत्म्याचं जग आहे. माझं जग कोणतं आहे? मनुष्याचं जग आहे. आता त्या देवाला जो आत्मा आहे त्या देवाला जर मनुष्याच्या जगामध्ये यायचं आहे, म्हणजे आमच्या जगामध्ये यायचं आहे, तर त्याला काय करावं लागेल? या देवाचं वचन आपण वाचूया. फिलिपीकरांचं पत्र याचा दुसरा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, मी बोलतो 6व्या वचनापासून आपण ऐकूया. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तो देवाचं स्वरूप असूनही देवाच्या बरोबरीचं लाभ असणे असे त्याने मान्य केलं नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याचं प्रतिरूप होऊन दासाचं स्वरूप धारण केलं. प्रभू येशू ख्रिस्त याने स्वतःला रिक्त केलेलं आहे. तो आत्मा आहे,
देव सर्वभम, सर्व काही, सर्वव्यापी तो आत्मा आहे. त्याचं जग आत्म्याचं आहे. तो मनुष्याच्या जगामध्ये येण्यासाठी बायबल आम्हाला सांगतं, ही एम्प्टीड हिमसेल्फ, त्याने स्वतःला रिकामं केलं, त्याने स्वतःला रिक्त केलं, त्याने स्वतःला विदाउट रेप्युटेशन केलं. एका भाषांतरामध्ये म्हटलेलं, ही मेड हिमसेल्फ झिरो. तो या आमच्या जगामध्ये येण्यासाठी, तो या जगामध्ये येण्यासाठी, मनुष्याच्या जगामध्ये येण्यासाठी, कारण तो आत्मा आहे. म्हणून तो आत्मा असल्यामुळं त्याला मनुष्याच्या जगामध्ये येण्यासाठी स्वतःला रिकामं करावं लागलं, स्वतःला रिक्त करावं लागलं. एवढंच नव्हे, परंतु बायबल आम्हाला सांगतो तो शून्य झाला, आणि शून्य होऊन त्याने मनुष्याचं प्रतिरूप धारण केलेलं आहे. सातव्या वचनामध्ये त्याने मनुष्याचं प्रतिरूप होऊन दासाचं स्वरूप धारण केलं, आणि मनुष्याच्या प्रकृतीचे असे त्याला मनुष्याच्या रूपामध्ये येण्यासाठी त्याला एक शरीर धारण करावं लागलं. कारण ह्या शरीराच्या जगामध्ये आमचं जे जग आहे, शारीरिक जग आहे, या शारीरिक जगामध्ये येण्यासाठी त्या आत्म्याच्या देवाला एक स्वरूप धारण करावं लागलं. ते मनुष्याचं स्वरूप धारण करावं लागलं, एक शरीर धारण करावं लागलं, आणि त्या शरीराच्या द्वारे या जगामध्ये त्याने प्रवेश केला. आणि शरीराच्या द्वारे जगामध्ये कसं काय प्रवेश केलं, तर 2000 वर्षापूर्वी देवाचं वचन आम्हाला सांगतं की स्वर्गदूतने एका कुमारीला दर्शन दिलं, आणि ज्या प्रकारे येशाने भविष्यवाणी केली की पहा, कुमारी गर्भवती होईल, त्याला पुत्र होईल, त्याचं नाव इमॅन्युएल, देव आम्हाबरोबर, तो शांतीचा राजकुमार असेल, शांती त्याच्यामध्ये असेल, आणि देव मनुष्याचं रूप धारण करणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो देव जो आहे आमच्या जगामध्ये येण्यासाठी त्याने मनुष्याचं रूप धारण केलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे, हा जन्म मानवी शरीरानं झाला नाही. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे, एका कुमारिकेकडं देवाचं वचन आलं, आणि त्या वचनाच्या द्वारे त्याची गर्भधारणा, त्या कुमारिकेची गर्भधारणा वचनानं झालेली आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झालेली आहे. शरीरानं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नाही, कारण देव आत्मा आहे. आणि म्हणून या जगामध्ये येण्यासाठी त्याला एक शरीर पाहिलं होतं, कारण या जगामध्ये तो उद्देशासाठी आलेला होता, आणि तो उद्देश हा होता, प्रत्येक मनुष्याचं तारण, प्रत्येक मनुष्यांच्या पापांची क्षमा, हा एकमेव उद्देश घेऊन देव जो आत्मा आहे त्याने मनुष्याचं रूप धारण केलं. मी देवाचे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म रहस्यमय आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म पुरुषापासून आणि स्त्रीपासून या मिलनाला झाला नाहीये, शरीर शरीरापासून झाला नाहीये, परंतु देवाच्या वचनाच्या द्वारे इंग्लिशमध्ये म्हटलं, अ बॉडी इज फॉर्म फॉर मी. इन साम्स इट सेज अ बॉडी ऑफ फॉर्म फॉर मी. आणि देवानं एक शरीर धारण केलं, आणि ते शरीर त्या कुमारी मरियाच्या उदरामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने टाकलेलं आहे. आणि म्हणून हे का केलं बरं, त्याचं एकमेव कारण असं आहे, जर तो मनुष्याच्या पासून जन्मला असता तर त्याच्यामध्ये आदामाचं रक्त असतं, आणि पथित आदामाचं रक्त असतं, पापी झालेलं आदामाचं रक्त असतं, आणि एक पापी रक्त दुसऱ्या पाप्यांच्या रक्त ह्याचं क्षमा करू शकत नाही. म्हणून देवाला असं एक रक्त पाहिलं होतं, जे रक्त पवित्र, निर्दोष, निष्कलंक असं रक्त पाहिलं होतं. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं ते निष्कलंक निर्दोष रक्त, कारण त्याच रक्तामध्ये पापांची क्षमा करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, फार सुंदर आहे, योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की शब्द देही झाला. फार सुंदर आहे, प्रेज द लॉर्ड, मला फार आवडतं. या ठिकाणी सर्व रहस्य दडलेलं आहे. शब्द देही झाला, शब्द देह देही झाला नाही आहे, शब्द देही झालेला आहे. म्हणजे शब्दामध्ये जे पवित्रता आहे, ते पवित्रता त्या देवाच्या शब्दामध्ये जी पवित्रता आहे, ती पवित्रता येशूमध्ये होती, कारण येशू देवाचा शब्द आहे.